नमस्कार शिवसेना पक्ष आणि चिन्हा संदर्भात सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी समोर आली असून या सत्ता संघर्षाची आता पुन्हा लांबणीवरती पडली आहे दरम्यान या सत्ता संघर्षाची सुनावणी अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून सर्वांच्याच भोया उंचवल्या आहेत दरम्यान या एकतीस ऑक्टोबर रोजी शिवसेना पक्ष आणि चिन्हा संदर्भात सुनावणी होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं मात्र आता सुप्रीम कोर्टानं या सत्ता संघर्षाची सुनावणी अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्याची माहिती समोर आली आहे यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे तर शिंदे गटासाठी हा दिलासा मानला जात आहे कारण ठाकरे गटाकडून सातत्यानं लवकरात लवकर या संदर्भात निर्णय घ्यावा लवकरात लवकर या संदर्भातली सुनावणी पार पाडावी अशा प्रकारची आग्रही भूमिका सुप्रीम कोर्टामध्ये मांडण्यात आली होती एवढंच नाही तर या संदर्भात अनेक याचिका देखील ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आल्या होत्या मात्र आता सुप्रीम कोर्टानं या संघर्षाची सुनावणी अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलल्यानं ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे तर दुसरीकडे शिंदे गटासाठी मात्र हा दिलासा मान कारण या अगोदर निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह कारण या अगोदर निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह हे मुख्यमंत्री शिंदे गटाला बहाल केलं आहे आणि आयोगाच्या याच निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेला होता आणि तेव्हापासून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे त्यामुळे सुप्रीम सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मात्र आता सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा या संदर्भातली सुनावणी पुढे ढकलल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे तर दुसरीकडे विरोधकांकडून सातत्यानं सुप्रीम कोर्टावरती देखील आरोप करण्यात येत असून शंका व्यक्त करण्यात येत आहे सुप्रीम कोर्ट सत्ताधारी पक्षांच्या बाजूने नाही तर कोणाच्या तरी आधिपत्याखाली खाली काम करत आहे असा आरोप ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे तर मित्रांनो एकंदरी संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा